मिरज कॉर्ड लाइन जंक्शन धामनी गेट क्रमांक 3 म्हणजेच मिरज जंक्शन परिसरामध्येच होणार आहे। चुकीच्या माहितीच्या आधारे काही प्रसार माध्यमांतून बातमी प्रसारित होती आहे। रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांची माहिती। गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेला हुबळी सोलापूर कोल्हापूर कार्ड लाईनच्या सर्वेला अखेर मंजुरी मिळालेली असून हा प्रस्तावित मार्ग अर्जुनवाड गेट पासून सुरुवात होऊन कोल्हापूर लाईनच्या गेट क्रमांक 3 च्या दामनी गेटला जोडण्यात येईल। याच मार्गाच्या मध्ये मिरज जंक्शन बी असं स्टेशन उभारण्यात येईल। सध्याच्या मिरज जंक्शन मधून या स्थानकामध्ये जाण्यासाठी फुट ओव्हर ब्रिज बांधण्यात येईल। रस्ते वाहतुकीसाठी नवीन होत असलेल्या अर्जुनवाड ओव्हर ब्रिज पासून मार्ग देण्याचा प्रस्ताव असून हुबळी सोलापूर हा मार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गावर असलेल्या बेळगाव रेल्वे ब्रिज ते पंढरपूर रेल्वे ब्रिज मधून कॉर्ड लाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे। हे दोन्ही मार्ग एकूण 10 किलोमीटरच्या आतील असतील। काही प्रसार माध्यमांच्यातून सदरचा कॉर्ड लाईन जंक्शन मिरजेच्या बाहेर धामनी गावाजवळ होणार असल्याची माहिती प्रसारित झालेली होती, त्यामुळे मिरजकर जनतेत संभ्रम निर्माण झाला होता। याबाबत पुणे मंडळ रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांनी हे सर्व खोडून काढत कॉर्ड लाईन जंक्शन मिरजेतीलच जंक्शन परिसरात होणार असल्याची माहिती दिली। फक्त माल वाहतुकीच्या सोयीसाठी नवीन कॉर्ड लाईन बायपास लाईन तयार करण्यात येणार आहे। मिरज जंक्शनचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही। गैरसमजातून हा व्हिलॉग तयार केला असून अजिबात विश्वास ठेवू नये। सध्याचे मिरज स्टेशन बद्दल कारण नसताना गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले। रेल्वे प्रवासी सेना व रेल्वे प्रवासी संस्था या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून हुबळी कोल्हापूर आणि कोल्हापूर सोलापूर या मार्गाचे क्वाडलाईन व्हावे हा प्रस्ताव आम्ही 2020 रेल्वे प्रशासनाला दिला होता। त्यानुसार मिरजमध्ये आज क्वाडलाईनच्या सर्वेला मंजुरी मिळालेली आहे आणि ह्या मंजुरीसाठी सर्वेसाठी 8 लाख रुपयाचा खर्च रेल्वे प्रशासन करणार आहे। आणि हा जो सर्वे झाल्याच्या नंतर पुणे मिरज लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरज जे क्वाडलाईन मंजुरी झालेले आहे त्याच्या कामाला प्रत्यक्षामध्ये रूपामध्ये सुरुवात होईल। मिरजमधून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना कोल्हापूर रेल्वे चाळीच्या पुढे धामणी गेट क्रमांक 3 आहे, तिथून ते अर्जुनवाडचे आता जे नवीन पूल तयार होत आहे कृष्णाघाट अर्जुनवाडचं, त्या पुलाच्या दरम्यान हा क्वाडलाईन टाकला जाईल आणि ह्या दोन्हीच्या मध्येच भविष्यामध्ये तिथं मिरज क्वाडलाईन मिरज बी हे जंक्शन निर्माण होईल। सध्या ह्या क्वाडलाईनचा रेल्वे प्रशासन फक्त मालवाहतुकीसाठी मालगाड्यासाठी कार्यान्वित आणणार आहे आणि प्रवासी वाहतुकीचे नंतर त्याचा नंतर विचार करण्यात येईल। दुसरी जे क्वाडलाईन आहे हुबळी ते सोलापूर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग जो होतोय रत्नागिरी नागपूर तिथून बेळगाव गेट ते पंढरपूर ब्रिज या दरम्यान ती क्वाडलाईन टाकली जाईल। सर्वसाधारणतः ह्या दोन्ही क्वाडलाईन हे 10 किलोमीटरच्या आतमध्ये व्हायला पाहिजे असं प्रशासनाने सर्वे करणाऱ्यांना कळवण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।